हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल, दिस अक्षय कुमार। आज आपण पाहणार आहोत मार्केट मध्ये हँगिंग मॅन वरती आपण ट्रेड कशा प्रकारे करायचा। जेव्हा मार्केट मध्ये निगेटिव्ह साइडला ट्रेंड चालू असतो तेव्हा आपण मार्केट मध्ये हँगिंग मॅन फॉर्म झालेला दिसतो। जेव्हा आपण 5 मिनिटाच्या चार्ट मध्ये पाहत असतो की हँगिंग मॅन बनत असतो तेव्हा मार्केट मध्ये काय प्रोजेक्शन चालू असते, प्राइस कशा प्रकारे रेड करायचे असते, कशा प्रकारे त्या ठिकाणी प्रॉफिट बुक होत असतं किंवा कशा प्रकारे त्या ठिकाणी कॉल सेलर कॉल सेल केलेला असतो किंवा त्या ठिकाणी पुट जे सेलर आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे ऍक्टिव्ह होतात, या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर लक्षात घ्या मित्रांनो, प्राइज ऍक्शनचे ज्या मित्रांनी 1, 2, 3 व्हिडिओ प्राइज या प्रकारे रेड करायचे असते हे व्हिडिओ पाहिले नसेल तर कृपया जाऊन त्या ठिकाणी पहा। जर आपण जर ते व्हिडिओ त्या ठिकाणी जाऊन पाहिले तर आपला कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होईल आणि आपल्याला प्राइज ऍक्शन शिकायला खूप इझिली होत जाईल। जर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांना व्हिडिओ लाईक करायला विसरायचं नाही, आपल्या नातेवाईकांना मित्रांना ह्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरायचं नाही। जे मित्र नवीन ह्या चॅनलला व्हिडिओ बघत असतील आणि ते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आपल्या नातेवाईकांना ह्या चॅनलची लिंक शेअर करायला विसरू नका। ज्या मित्रांनी आपलं डीमॅट अकाउंट ओपन केलं नाही त्यांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये एंजल ब्रोकिंगमध्ये किंवा झिरोधामध्ये अकाउंट ओपन करू शकता आणि आमचा बेसिक क्लास आम्हाला मेसेज करून फ्री ऑफ कॉस्टमध्ये करू शकता, पण कंडिशन आहे की 2 अकाउंट तुम्हाला ओपन करावे लागतील। तर चालेल, तर पाहूया हँगिंग मॅन मार्केटमध्ये कशाप्रकारे ट्रेड करायचा असतो। जेव्हा मी मार्केटमध्ये काम करत होतो मित्रांनो तेव्हा मार्केटमध्ये ट्रेंड तर पॉझिटिव्ह असतो, मार्केटचा ट्रेंड पॉझिटिव्ह असतो आणि मार्केट जेव्हा फॉल होत असतं मार्केटमध्ये एखादा डाऊन साईडचा प्रेशर येत असतो, म्हणजे लोअर लो लोअर हाय अशा प्रकारे प्राइस या ठिकाणी फॉल होत असते, म्हणजे ह्याला आपण डाऊन ट्रेंड प्राइज ॲक्शन असं प्रकारे म्हणत असतो। पण जेव्हा एक लक्षात घ्या मित्रांनो, मार्केट जेव्हा ह्या ठिकाणी हायर रेंजनं फॉलो होत असतं मार्केटमध्ये तेव्हा ह्या ठिकाणी कोणत्या ना कोणत्या लेवलला ह्या ठिकाणी कॉल सेलर ह्या ठिकाणी बसलेले असतात, बरोबर, म्हणजे कॉल सेल ह्या ठिकाणी करून बसलेले असतात आणि त्या ठिकाणी ह्या प्रॉफिटचा आनंद घेत असतात। पण जेव्हा मार्केटमध्ये मित्रांनो इंट्राडेमध्ये जर मार्केट एवढ्या प्रकारे जर जास्त पॉईंट जर ह्या ठिकाणी फॉल झालेला असेल किंवा 1, 2, 3 डेज मध्ये जर मार्केट या ठिकाणी अशा प्रकारे फॉलो होत असेल तर मार्केटमध्ये कॉल सेल ज्या लोकांनी केलेलं आहे किंवा पुट बाय ह्या लोकांनी केलेलं आहे त्यांना खूप त्या ठिकाणी प्रॉफिट मिळालेला असतो। पण जेव्हा मार्केट अचानक ह्या ठिकाणी गॅप ओपन होतं, म्हणजे ह्या डाऊन ट्रेंडमध्ये, एक लक्षात घ्या मी ह्या ठिकाणी डिटेल्समध्ये अजून गोष्टी तुम्हाला सांगतो, मार्केट जेव्हा डाऊन ट्रेंडमध्ये अशा प्रकारे फॉल होत असतं, मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये फॉल होत असताना जे कॉल सेल ह्या लेवलला ह्या ठिकाणी कॉल सेल आणि पुट सेल करून बसले, म्हणजे पुट बाय करून बसलेले आहेत, त्या ठिकाणी पुट बाय आणि कॉल सेल ह्या ठिकाणी जे करून बसलेले लोक आहेत त्यांना ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रॉफिट अकाउंटला दिसत असतं। पण अगेन त्या ठिकाणी जर मार्केट जर गॅप ऑफ ओपन झालं तर गॅप ऑफ ह्या ठिकाणी ओपन झाल्यानंतर ह्यांच्या जे अकाउंटला जास्त प्रॉफिट डाऊन ट्रेंडमध्ये जे दिसत होतं त्या गॅप ऑफ ओपन झाल्यामुळे त्यांच्या अकाउंट समजा 5,000, 10,000 त्यांचे जे रिस्क मॅनेजमेंटनुसार जेवढं प्रॉफिट त्यांच्या अकाउंटला दिसत होतं त्यापैकी थोडंसं प्रॉफिट त्या ठिकाणी कमी दिसायला लागतं। प्रॉफिट कमी दिसायला लागल्यानंतर मार्केट ह्या ठिकाणी ओपन होतं, मार्केट ह्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ओपन झाल्यानंतर म्हणजे त्यामुळे त्यांच्या अकाउंटला तो इफेक्ट दिसायला लागतो। मार्केट ह्या ठिकाणी ओपन झाल्यानंतर होऊ शकतं मार्केट सुरुवातीला ह्या ठिकाणी ओपन झालं आणि ह्या ठिकाणी ओपन झाल्यानंतर होऊ शकतं मार्केट ह्या ठिकाणी थोडंसं हाय मारल किंवा होऊ शकतं डायरेक्ट मार्केट ह्या ठिकाणी डायरेक्ट डाऊन साईडला जाईल, म्हणजे ह्या कंडिशन त्या ठिकाणी झालेला पाहायला मिळू शकतात। मग ह्या ठिकाणी ह्या कॅन्डलस्टिकमध्ये प्रॉफिट बुकिंग कशा प्रकारे होईल, तर होऊ शकतं पहिल्यांदा मार्केट हायला जाईल किंवा मार्केटला डाऊन साईडला जाईल, कुठे का जाईना, जर मार्केट ह्या ठिकाणी डाऊन साईडला जर गेलं मित्रांनो, डाऊन साईडला जाऊन म्हणजे ह्या ठिकाणी अगेन मार्केटवरती ओपन झाल्यानंतर ह्या ठिकाणी कॉल सेल ह्या ठिकाणी ट्राय करतात, म्हणजे मार्केटमध्ये कॉल सेल ट्राय करतात ट्रेड करण्यासाठी। पण मार्केट या ठिकाणी खाली आल्यानंतर मार्केट गॅप उघडल्यामुळे मार्केटमध्ये पॉझिटिव्ह सेंटिमेंट असतात, मार्केट पॉझिटिव्ह सेंटिमेंट असल्यामुळं जे लोक ह्या ठिकाणी बॉटम मार्केटमध्ये शोधत असतात, बॉटमला ट्रेडला बाय करायचे असा जो विचार त्या ठिकाणी करत असतात त्यांना ह्या ठिकाणी एक अपॉर्च्युनिटी सापडते, मार्केट पॉझिटिव्ह उघडलेलं आहे, मार्केट 2-3 दिवस झालं मार्केट फॉलो होत आहे आणि मार्केटला कवा ना कवावर तरी वरती जायचं, म्हणजे असे जे सेंटिमेंट जे आहेत मार्केटमध्ये ज्या लोकांचे काम करणारे आहेत ते मार्केटमध्ये येतात, ह्या ठिकाणी मार्केट डाऊन झालं की ह्या ठिकाणी क्विक बायर ॲक्टिव्ह होतात आणि क्विक बायर ॲक्टिव्ह झाल्यामुळे ह्या ठिकाणी प्रॉफिट बुकिंग व्हायला सुरुवात होते, म्हणजे या ठिकाणी क्विक बायर्स ॲक्टिव्ह होतात आणि ज्या लोकांनी ह्या ठिकाणी कॉल सेल केलेला आहे किंवा पुट बाय केलेला आहे ते पुट बाय जो आहे केलेला तो पुट सेल करायला सुरुवात करतात आणि कॉल सेल जी केलेला आहे त्यांनी कॉल बाय करायला सुरुवात करतात आणि अशा प्रकारे प्राइजवरती जाऊन ह्या ठिकाणी क्लोज होते आणि ह्या ठिकाणी आपल्याला एक हँगिंग मॅनसारखी एक कॅन्डलस्टिक आपल्याला पाहायला मिळते। तर लक्षात घ्या मित्रांनो, डाऊन ट्रेंड जर अशा प्रकारे असेल, डाऊन ट्रेंड जर असेल आणि 1-2 दिवसापासून किंवा 3 दिवसापासून किंवा लास्ट हावरमध्ये जर एक चांगल्या प्रकारचा मार्केटमध्ये फॉल आलेला असेल सेकंड हाफमध्ये, तर त्या ठिकाणी जर प्रॉफिट बुकिंग जर झालेली नसेल लास्ट हावरमध्ये, तर दुसऱ्या डेला जर मार्केट गॅप उघडलं पहिले जर कॅन्डल हँगिंग मॅन जर ह्या ठिकाणी बनवली तर मित्रांनो त्या हँगिंग मॅनचा हाय ब्रेक होताच आपल्याला ह्या ठिकाणी पहिल्या 5 मिनिटाच्या चार्टमध्ये आपल्याला यूज करायचं आहे। तर हँगिंग मॅनचा हाय ब्रेक होताच आपल्याला ह्या ठिकाणी ट्रेड प्लॅन बाय करायचा आहे आणि लोचा ह्या ठिकाणी टॉप लॉस द्यायचा आहे आणि जोपर्यंत ही प्राइस मित्रांनो वरती जाते तोपर्यंत ह्या ठिकाणी प्रॉफिटचा आनंद आपल्याला ह्या ठिकाणी घेत राहायचा आहे। तर चला तर पाहूया हँगिंग मॅन चार्टवरती कशा प्रकारे काम करतो, कशा प्रकारे ही प्राइस ऍक्शन काम करते। जेव्हा ही प्राइस ह्या ठिकाणी मूव्ह होते मित्रांनो खूप फास्ट मूव्ह होते, जेव्हा क्विक फास्ट मूव्ह होते प्राइस तेव्हा आपला प्रीमियम जो आहे तो खूप फास्ट वाढतो। जर लक्षात घ्या त्या ठिकाणी जर एक्सपायरी डे असेल तर विचार करा तो प्रीमियम सहज तुमचा दुप्पट झालेला पहिल्या हावरमध्ये दिसेल। तर ह्या गोष्टी अशा प्रकारे काम करतात। चला तर पाहूया हे हँगिंग मॅनचं उदाहरण कशा प्रकारे चार्टवर काम करतं।
तर ह्या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या ठिकाणी काय हो, ह्या ठिकाणी मार्केट वरती चालू आहे, बरोबर आहे? कंटिन्युअस मार्केट टुडे झालं, वरती चालू आहे, म्हणजे कंटिन्यू ह्या ठिकाणी मार्केट अप ट्रेंडला चालू आहे, म्हणजे पुट सेल करून बसले आणि काही लोक कॉल सेल करून बसले. मग ह्या ठिकाणी काय झाली, पहिली कॅन्डल हँगिंग मॅन म्हणली, बरोबर आहे? हँगिंग मॅन कॅन्डल काय म्हणते, एक रिवर्स ट्रेंडचं एक साईन असतं, बरोबर आहे? किंवा मग जर ती कॅन्डल जे आहे एक हॅमर टाईप, जे आता मी कॅन्डल तुम्हाला सांगितलं होती, किंवा तिला हँगिंग मॅन पण म्हणू शकता. जर हॅमर कधी म्हणू शकता, जर ती डाऊन साईडला जर कॅन्डल बनली तर तिला हॅमर म्हणू शकता, आणि जर टॉप साईडला जर ती कॅन्डल बनली तर तिला हँगिंग मॅन तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे कॅन्डलस्टिक रेट करायचे असते. तर मग ह्या कंडिशनमध्ये काय झालं, हँगिंग मॅन ह्या ठिकाणी बनला, हँगिंग मॅन ह्या ठिकाणी बनला, प्राईजला काय केलं, वर एक पहिल्यांदा सेलिंग प्रेशर आला प्राईजमध्ये, कॉल सेल्स करण्यासाठी ट्राय केला, परत काय झालं, प्राईजमध्ये बायर्स आले आणि प्राईजला वरती घेऊन गेले आणि प्राईजने ह्या ठिकाणी एक हाय बनवला. मग ह्या ठिकाणी ही ट्रेंड हाय ब्रेक केला आणि आपण बाय केला असताना ही टॉप लॉस दिला असता, तर ह्या ट्रेडमध्ये आपल्याला जास्त प्रॉफिट मिळणार नाही मित्रांनो. का मिळणार नाही, कारण ऑलरेडी मुवमेंट जी आहे ती ह्या ठिकाणापासून मार्केटमध्ये मुवमेंट आलेली आहे आणि ह्या ठिकाणी एवढं प्रॉफिट ह्या लोकांना झालेलं आहे. म्हणजे ह्या ठिकाणापासून जे मुवमेंट झालेलं आहे ही एक असा एरिया असेल लोक 40,200-100 आसपासची लेवल आहे. ह्या ठिकाणी काय होतात की एवढं ट्रेंडिंग मार्केट झाल्यानंतर काही लोक मार्केटमध्ये सेल करण्यासाठी ट्राय करत असतात, पण ती त्या ठिकाणी गॅप उघडल्यानंतर त्या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन तर असतं मार्केटमध्ये गॅप उघडल्यानंतर, की कॉल सेल केला तर मार्केट गॅप उघडले, पॉझिटिव्ह न्यूज आहे मार्केटमध्ये, आणि वरती गेलं तर मला त्या ठिकाणी लॉस होऊ शकतो. म्हणजे अशा प्रकारचा सेंटिमेंट त्या ठिकाणी काम करत असतात. पण मार्केट गॅप उघडल्यावर काय होतं, त्या ठिकाणी हे हँगिंग मॅन जे म्हटलं एक रिवर्स ट्रेंड साईन बनू शकतं, कारण जर ऑलरेडी ट्रेंड जर महाग जर असेल तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह साईन बनू शकतं. आणि हे बघा मित्रांनो, ह्या हँगिंग मॅनचा लो काढला आणि आपल्याला एक 70-80 points ह्या ठिकाणी मूव आपल्याला ह्या ट्रेंडमध्ये पाहायला मिळाला. तर अशा प्रकारे प्रायजेक्शन या ठिकाणी ट्रेड करायचं असतं. चला तर पुढच्या चार्टवरती जाऊन पोया प्रायजेक्शन कशा प्रकारे काम करते. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, कंटिन्युअस मार्केट वरती गेले आणि एक दिवस मार्केटनं होल्ड केले, हायर रेंजला मार्केट होल्ड करतं म्हणजे एक मार्केटमध्ये पॉझिटिव्ह साईन असतं. आपण मल्टिपल व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत गोष्टी, ज्या आपण जर सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिले असेल. तर ह्या ठिकाणी काय झालं, एक हँगिंग मॅन ह्या ठिकाणी बनला, म्हणजे हॅमर ह्या ठिकाणी डाऊन साईडला बनला. डाऊन साईडला बनल्यानंतर जे लोक ह्या ट्रेंडमध्ये मार्केटला मिस केलेलं आहे ट्रेड घेण्यापासून, ते लोक काय करतात, खाली डाऊन साईडला ओपन झाले की मार्केटमध्ये ह्या ठिकाणी ट्रेड करतात. बस या ठिकाणी तुम्ही ह्या ठिकाणी जर हाय तुटला एंट्री करायची, लोचा टॉप लॉस द्यायचा आणि ह्या प्राईजमध्ये तुम्हाला अशा प्रकारे ह्या ठिकाणी प्रॉफिटचा आनंद तुम्ही घेऊ शकता. चालतं, एक बेस्ट कंडिशन, ह्याच्यापेक्षा सर्वात बेस्ट कंडिशन, ह्या कंडिशनमध्ये तुम्हाला हँगिंग मॅन जर असा बनला आणि हाय जर ब्रेक करत असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड करायचा नाही मित्रांनो. होऊ शकतं ती ट्रेड फेल होऊ शकतो, त्या ठिकाणी होऊ शकतं जास्तीत जास्त तुम्ही सिंगल क्वांटिटी ट्रेड करू शकता, पण मॅक्झिमम टाईम्स हा ट्रेड फेल होतो. ह्या ठिकाणी तुम्ही जर ट्रेड केलं तर अति बेस्ट राहील. पण पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये जर मार्केट ह्या ठिकाणी होल्ड करत असेल आणि सेकंड डेला जर मार्केट गॅप डाऊन करत असेल, जर मार्केट त्या ठिकाणी होल्ड करत असेल 15-20 minutes, जर त्या ठिकाणी डाऊन ट्रेंड कंटिन्यू करत नसेल, तर मार्केटमध्ये एक बाईंग प्रेशर येण्याची शक्यता असते. तर त्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी ट्रेड प्लॅन करू शकता. तर चला तर पाहूया हँगिंग मॅनचं एक सेकंड उदाहरण, बेस्ट उदाहरण आहे, ठिकाणी मी तुम्हाला देतो. तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या मित्रांनो, ह्या ठिकाणी काय झालं, टू डेज झालं मार्केट ह्या ठिकाणी फॉल होते, बरोबर आहे? मार्केट एक डाऊन ट्रेंडमध्ये फॉल होते. मग ह्या ठिकाणी काय झालं, हँगिंग मॅन ओपन झाला, हँगिंग मॅन बनला, हँगिंग मॅन म्हणजे हॅमर ह्या ठिकाणी बनला, आणि ह्या ठिकाणी काय झालं, प्राईजमध्ये एक सेलिंग आलं. एक सेलिंग आल्यानंतर ह्या ठिकाणी काय झालं, कॉल जे ज्या म्हणजे ज्या ठिकाणी पुट बाय केला होता त्या लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे पुट काही लोकांनी सेल केल्यामुळे ह्या ठिकाणी प्राईजमध्ये एक रिजेक्शन आलं, आणि प्राईजमध्ये रिजेक्शन आल्यानंतर ह्या ठिकाणी एक म्हणजे हॅमरचे आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळाला. ह्या ठिकाणी जर हाय तुटला, ब्रेक केला, लो तर टॉप लॉस दिला आपण, तर ह्या ठिकाणी एक आपल्याला स्मॉल मुवमेंट 60-80 points आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळते. पण ही जी कंडिशन आहे ती, ही कंडिशन मला तुम्हाला सांगायची नाही मित्रांनो. ही प्राईज ॲक्शन कशाप्रकारे रेड करायचं, प्रॉफिट बुकिंग कशाप्रकारे आलं ओपनिंग आवरमध्ये, हे मी तुम्हाला सांगत होतो. बेस्ट कंडिशन टू ट्रेड आहे ना, ही एक आहे जी मी आता तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलं. मार्केट पॉझिटिव्ह चाललं आहे, त्या ठिकाणी होल्ड करत आहे, गॅप डाऊन उघडत आहे, त्या ठिकाणी हॅमर वगैरे बनत आहे, हाय तोडतं एंट्री, लो तर टॉप लॉस, आणि अशा प्रकारे मार्केट वरती जाईल. पण बेस्ट कंडिशन टू ट्रेड जी असेल मित्रांनो, ती अशा प्रकारे राहील. जो मार्केटमध्ये जी सुरुवातीला मी एक्सप्लेन केली होती, एक डाऊन ट्रेंड मार्केटमध्ये असला पाहिजे, एक डाऊन ट्रेंड असल्यानंतर मार्केटमध्ये. आता ह्या ठिकाणी बघा, जे मार्केट काय झालं, डाऊन ट्रेंडमध्ये असल्यानंतर मार्केटचा हँगिंग मॅन बनला पाहिजे गॅप ओपन झाल्यानंतर, आणि ते हाय ब्रेक होतात आपल्याला त्या ठिकाणी एंट्री घ्यायची आहे. तर हे बघा, ह्या ठिकाणी मार्केट अपट्रेंडला गेलेला आहे, अपट्रेंडला गेलं, ह्या ठिकाणी हँगिंग मॅन बनला. का चालणार नाही, कारण ऑलरेडी ह्या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे, म्हणजे नवीन लोक ह्या ठिकाणी कॉल बाय करायला इंटरेस्टेड नाहीत, आणि कॉल सेल करणारे पण ह्या ठिकाणी घाबरतात, कारण मार्केट गॅप उघडलेला आहे, म्हणजे मार्केट पॉझिटिव्ह आहे आणि वरती जाण्याची शक्यता असते, त्यामुळे ते घाबरत असतात. मग हे बाबा मार्केट अशा प्रकारे साईडवेज जात असतं, म्हणजे ही त्या ठिकाणी अशाच प्रकारे प्राईस काम करत असते, अशा प्रकारे सिनेरिओ घडत असतात. हे सिम्पल सिम्पल पॉईंट असतात, मॅजिकसारखे काम करतात. हे गोष्टी तुम्हाला चार्टवरती शोधता आले तर तुम्हाला ह्या ठिकाणी एक प्रॉफिटचा चांगला आनंद ह्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकताय. तर ह्या ठिकाणी बघा, एक ह्या ठिकाणी एक हँगिंग मॅन बनलेला आहे डाऊन साईडला, ठीक आहे, म्हणजे हॅमर बनलेला आहे. ह्या ठिकाणी काय झालं, एक प्राईस ह्या ठिकाणी बघा, ही प्राईस डाऊन ट्रेंडमध्ये आहे, डाऊन ट्रेंडमध्ये आहे म्हणजे ह्या ठिकाणी
कॉल सेलर आहेत पुट बायर साइड, ठीक आहे. मार्केट या ठिकाणी गॅप ओपन होतं, गॅप ओपन झाल्यानंतर कॉल सेलर अजून ॲक्टिवेट होतात, कॉल सेल करायचं ट्राय करतात, पण मार्केट खाली गेले की या ठिकाणी बायर्स ॲक्टिवेट होतात. बायर्स ॲक्टिवेट झाल्यामुळे जे लास्ट आवर्समध्ये बायर्स ॲक्टिवेट झाले होते ते अगेन बायर्स या ठिकाणी त्या ठिकाणी ॲक्टिवेट होतात आणि प्राईजला वरती घेऊन जायला ट्राय करत असतात. म्हणजे क्लोजिंग प्राईजपासून या ठिकाणी बायर्स जे आहेत म्हणजे स्ट्रॉंग क्लोजिंग जे आहे ते प्रोफेशनल लोकांनी दिलेली असते. ह्या ठिकाणी अगेन ते प्रोफेशनल लोक जे आहेत ते त्यांच्या घेतलेल्या प्राईजच्या ठिकाणी म्हणजे प्राईज आली की त्या ठिकाणी अजून कोणी ॲड करायला सुरू होतात आणि ती प्राईज अशा प्रकारे जाते. बस हाय तुटला की एंट्री, लोचा टॉप लॉस आणि अशा प्रकारे आपल्या या ठिकाणी प्रॉफिट चांगला गेला होता. पण कंडिशन आहे की ही लो पाहिजे आणि ह्या ठिकाणी जवळ गॅप ओपन झालं पाहिजे. एक जास्त पॉईंटचं गॅप असलं नाही पाहिजे, एक 100-125 पॉईंटपर्यंत ठीक आहे. आणि ती प्राईजचा हँगिंग मॅन बनल्यानंतर म्हणजे ते हॅमर बनल्यानंतर तो हाय कटला पाहिजे आणि लोचा टॉप लॉस देऊन आपल्याला तो ट्रेंडचा मजा त्या ठिकाणी घेता येईल, ठीक आहे. तर अजून ह्या ठिकाणी ह्या कंडिशन कुठल्या ठिकाणी बनलेलं आहे, तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी काय झालो, ह्या ठिकाणी मार्केट ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये, बरोबर आहे. ह्या ठिकाणी जे लोकांनी कॉल सेल केलेलं आहे ते कॉल सेल ऑलरेडी डाऊन ट्रेंडमध्ये, कॉल सेल डाऊन आहे, डाऊन आहे, डाऊन आहे, ठीक आहे. हा डाऊन आहे, डाऊन आहे. मग ह्या ठिकाणी काय झालं, मार्केट गॅप ओपन झालं. मग जी कॉल सेल लोकांनी केलेलं आहे त्यांचं ऑलरेडी गॅप ओपन झाल्यामुळे प्रॉफिट अकाउंटचं गेलेलं आहे. मग अकाउंटचं प्रॉफिट गेल्यामुळे काय होतं की जे कॉल सेलर जे आहेत ते कॉल बाहेर बनतात, म्हणून मार्केट ह्या अशा प्रकारे होत जातं. पण मार्केट जेव्हा एवढं गॅप ओपन होतं मित्रांनो, तो ऑलरेडी जे कॉल्स म्हणजे कॉल बाहेरचं किंवा पुट सेलरचे आहे प्रॉफिट निघून गेलं असतं, त्यामुळे ट्रेडमध्ये त्यांना कॉन्फिडन्स राहत नाही. मग जर मार्केट जर समजा जास्तीत जास्त एक 200-300 पॉईंटपेक्षा जास्त ओपन झालं, 100-125 पॉईंट जास्तीत जास्त ती फ्लॅट ओपनिंगमध्ये कन्सिडर केलं जातं, पण जास्त ओपन झालं तर त्या ठिकाणी आपल्याला बाईंगसाठी प्लॅन करायचं नाही आणि त्या ठिकाणी ट्रेडमध्ये लॉस होऊ शकतो. तर हँगिंग मेन कंडिशन काय, एक तर फ्लॅट या ठिकाणी ओपन झाला पाहिजे, फ्लॅट ओपन होऊन म्हणजे एक डाऊन ट्रेंड प्राईजमध्ये असला पाहिजे, डाऊन ट्रेंड असल्यानंतर मार्केट फ्लॅट ओपन झालं पाहिजे, फ्लॅट ओपन झाल्यानंतर कॉल सेलरनं ट्राय केलं पाहिजे मार्केटला खाली जाण्यासाठी, पण त्या ठिकाणी स्ट्रॉंग प्रॉफिट बुकिंग आली त्यामुळे ही प्राईस जी आहे ती आपल्याला रिजेक्शन प्राईजमध्ये दिसला आणि ही जी बॉडी आहे पूर्ण खाऊन टाकलेली या ठिकाणी दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी स्ट्रॉंग हॅमर बनला आणि प्राईजमध्ये आपल्याला एक बुलिश प्रेशर आपल्याला पाहायला मिळाला, कारण ह्या ट्रेंडची जी प्रॉफिट बुकिंग आहे ती ह्या ठिकाणी झाल्यामुळे हे एक प्राईजमध्ये एक रिव्हर्सल आपल्याला स्ट्रॉंग रिव्हर्सल त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि त्या प्रॉफिटचा आपल्याला आनंद घ्यायला लागतो. चल तर अजून आपण एक चार्टवर पाहूया, अजून त्या ठिकाणी ती कंडिशन ह्या ठिकाणी बनलेली आहे. तर ह्या ठिकाणी पहा, ही प्राईज अशा प्रकारे वरती गेली, अशा प्रकारे वरती गेली म्हणजे पुट सेलरला ह्या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळाले आणि कॉल सेलरलाही चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळाले. मग ही पहिली कंडिशन काय, ह्या ठिकाणी कॉल सेलरनं ट्राय तर केलं मार्केटला खाली येण्यासाठी, पण ज्या मार्केटमध्ये ह्या ट्रेंड मिस केलेल्या लोकांनी त्यांना स्ट्रॉंग बायर्स ह्या ठिकाणी ॲक्टिवेट झालं आणि स्ट्रॉंग बायर ॲक्टिवेट झाल्यामुळे ह्या ठिकाणी मार्केट अगेन वरती गेलं. पण ही कंडिशन काय की जर ऑलरेडी प्राईजच्या महाग जर असा ट्रेंड असाल तर हा बनलेला हॅमर जो आहे किंवा हँगिंग मॅन आहे ह्या ठिकाणी फेल होणार आहे, ट्रेंड कंटिन्यूअस करू शकणार नाही. दाट शक्यता असते की तो जो आहे तो पॅटर्न फेल होण्याची असते किंवा ते मार्केट साईडवेजमध्ये कन्वर्ट करण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे मित्रांनो प्राईज ॲक्शन ट्रेड करायची असते. ह्याची ॲक्युरेसी एक चांगल्या प्रकारे आहे, तुम्ही ह्या अशा प्रकारे जर ट्रेड केलं तर कधीही तुम्ही मार्केटमध्ये फेल होणार नाही, एक चांगल्या प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी प्रॉफिटचा आनंद घेऊ शकता. ह्या ठिकाणी बघा अगेन काय झालं, मार्केटमध्ये बघा कंटिन्यूअस डाऊन ट्रेंड आहे, म्हणजे ज्या लोकांनी कॉल सेल या ठिकाणी केला आहे त्यांना ह्या ठिकाणी सेल केल्यानंतर एक चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी दिसत आहे. पण मार्केट गॅप ओपन झाल्यानंतर काय झालं, गॅप ओपन झालं, कॉल सेलरनं ट्राय तर केलं मार्केटला खाली घेऊन येण्यासाठी, म्हणजे जे लोक सेलर्स आहेत मार्केटला सेल करण्यासाठी तर ट्राय केलं, पण मार्केट कालच्या क्लोजिंग प्राईसच्या वर ओपन झाल्यामुळे मार्केटमध्ये एक बुलिश सेंटिमेंट आपल्याला दिसायला लागली, मार्केटमध्ये स्ट्रॉंग बायर्स ॲक्टिवेट झाल्यानं मार्केटनं ह्या ठिकाणी हाय साईडला देऊन म्हणजे जाऊन त्या ठिकाणी कॅन्डल क्लोज दिलेले. मग मी तुम्हाला सांगितलं होतं जे प्लेयर्स असतात ते पहिली कॅन्डल 5 मिनिटं वेट करतात की मार्केट कोणाच्या साईडला क्लोज देते. ज्या मित्रांनी कॅन्डलस्टिक कशाप्रकारे सांगते की मार्केट मध्ये मार्केट कशाप्रकारे सांगते की म्हणजे कॅन्डलशी कशाप्रकारे सांगते की मार्केट कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे, ही व्हिडिओ पाहिला असेल त्यांनी कृपया जाऊन ते व्हिडिओ पाहा, त्या व्हिडिओमध्ये तुमचे खूप सारे कन्सेप्ट त्या ठिकाणी क्लिअर होतील. तर या ठिकाणी बघा मार्केटमध्ये हे कॅन्डल जे हायर साईडला क्लोज झाली, तर हायर साईडला क्लोज झाली म्हणल्यावर ही डाऊन साईडचं प्रॉफिट बुकिंग येणं शक्यता जास्त होती. त्या कॅन्डलचं हाय तुटला ह्या ठिकाणी एंट्री करू शकता, लोचा टॉपला देऊ शकता. या ठिकाणी बघा एक कसली स्ट्रॉंग मुवमेंट तुम्हाला या प्राईजमध्ये आलेली या ठिकाणी पाहायला दिसते. तर अशा प्रकारे तुम्हाला या कॅन्डलस्टिक ट्रेड करायची. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आपल्या नातेवाईकांना मित्रांना चॅनलचे लिंक शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.